अवैध धंद्याला अमान्यता असताना असं असताना देखील केंद्र सरकार व राज्य सरकारच्या डोळ्यात धूळ घालत या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने गेम चालू असतात, त्यामध्ये जुगार चालू असतात, त्या बाबतीत काय सांगू शकतो? आता सध्या कोविडचं 2 वर्ष आपल्या राज्यावर संकट आहे, तर ऑनलाईन परीक्षा प्रत्येक पालक मुलांना ऑनलाईन परीक्षेसाठी स्वतःचा मोबाईल त्या ठिकाणी देतात, त्याच्यात फोनपे असतो, गुगल पे असतो, वडिलांचं त्यांच्या आईंचं, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर रमी ॲप डाउनलोड करा, इतने पैसे जितो, म्हणजे असं जुगार ऑनलाईन त्या पद्धतीने चालू आहेत, त्याच्यामुळं मुलांना वाईट व्यसन लागू शकतं, तर केंद्र सरकारने त्याच्यावर लक्ष घालून बॅन केला पाहिजे की अशा पद्धतीने जे मुलं 10वी 12वी असे काही मुलं आहेत त्यांना आत्तापासूनच जुगारची जर ट्रेनिंग त्या ठिकाणी जर भेटत असेल मोफत, ढकलले चांगले चांगले सेलिब्रिटी त्या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंग करतात आहे की डाउनलोड करा, इतने कॅच जितेंगे, गुगल पे फोनपे तुम्हाला एक क्लिप दाखवतो, तर अशा पद्धतीने जर आपल्या इथं होत असत ह्याच्यासाठी मग मोदी सरकारने थोडं लक्ष घालून ॲप बंद केलं पाहिजे. एक शेतकरी सोशल मीडियावर मी बघितलं की 2 एकर जमिनीत गांजा लावण्यासाठी त्यांनी परमिशन मागितली, त्यांचं शेती पिकत नसल्या कारणामुळं घर चालत नाही, अशा शेतकऱ्यांनी वैतागून की मला गांजा लावण्यासाठी परमिशन द्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण की ह्या अशा गोष्टी जर ऑनलाईन ओपन चालू आहेत हे केंद्र सरकारला दिसत नाही का? मग शेतकऱ्यांनी जर गांजा लावण्यासाठी परमिशन मागितली, त्यांनी हेच बघून मागितलं असणार ना. जर हे जर वेळेत थांबवलं नाही तर वेगळा विचित्र काहीतरी प्रकार घडू शकतो. एखाद्या पालकाच्या अकाउंटवरचे पैसे, लहान वयात मुलांना हे व्यसन लागू शकतं जुगाराचं, त्याच्यामुळं क्राईम वाढू शकतो. सायबरने ह्या गोष्टीवर लक्ष घातलं पाहिजे, तातडीने हे ॲप सर्व बंद केले पाहिजेत. जे काही सेलिब्रिटी आहेत जे ॲडव्हर्टायझिंग करतात थोड्याशा मानधनासाठी, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. काँग्रेसच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वतीने यांचा जाहीर निषेध करतो, आणि हे जर 1 महिन्यात जर हे बंद झालं नाही तर काँग्रेस स्टाईलने आंदोलन केलं जाईल. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आमचे आदरणीय राहुल गांधी साहेबांविषयी वाईट वक्तव्य केलं होतं सोशल मीडियावर मी पाहिलं, म्हणजे बैल हा काही कामाचा नाही अशा पद्धतीने आमच्या नेत्यांबद्दल वक्तव्य केलं होतं. रावसाहेब दानवेंनी रेल्वे खातं आहे, रावसाहेब दानवेंनी कुठंतरी कोविडमध्ये लोक दगावले, काही महिला भगिनी आमच्या विधवा झालेल्या आहेत त्यांना कुठंतरी कॅन्टीन द्यावा, शौचालय द्यावं, कॉन्ट्रॅक्टने चालवायला कुठंतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा तशा लोकांना, ते धंदे सोडून रावसाहेब दानवेंना भलतेच धंदे सुचायला लागले. तर रावसाहेब दानवेला एकच सांगतो, बैल एकटा येत नाही, नांगरासकट येतो, मग ते बघून घ्यायचं पुढचं काय येते. अशा पद्धतीने जर वक्तव्य एक जर भारत सरकारचा जर मंत्री त्या ठिकाणी जर करत असन तर हे चुकीचं आहे. रावसाहेब दानवेंनी बी थोडंसं या गोष्टीवर मोदी साहेबांना सांगितलं पाहिजे की रमी ॲप वगैरे वगैरे जे चालले 2 नंबरचे सोशल मीडियावर जे डाउनलोड करा, पैसे कमवा, ह्याच्याबद्दल थोडं लक्ष घातलं पाहिजे, जेणेकरून लहान लहान मुलं ह्या जुगाराच्या ह्याच्यात पडणार नाहीत. एवढीच विनंती. जय भीम, जय महाराष्ट्र.